धुळे जिल्ह्यामधल्या विखरण गावातील प्रकल्पबाधित धर्मा पाटील यांचं गाव त्यांनी मंत्रालयामध्ये वीज घेतल्यानं पूर्णपणे सुन्न झालंय. सरकारनं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचलेत. मुंबईत झालेल्या बैठकीतही काही फलित हाती लागलं नाही, त्यामुळे शेतकरी घोर निराश आणि संतप्त झालाय. धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि प्रशासन हादरलं. कागदी घोडे नाचवले, सरकार प्रशासन आणि अधिकारी खडबडून जाग झालं. मात्र यानंतर धर्मा पाटलांच्या हाती काय लागलं हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सरकारनं त्यांना तुटपुंचं अनुदान देण्याचं आश्वासन दिलंय, मात्र पाटील कुटुंबियांनी ही रक्कम नाकारली आहे. हक्क हवा दया नको अशी भूमिका पाटील कुटुंबियांनी मांडली आहे. माझ्या वडिलांनी प्रयत्न आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांना याची काही जाणीव दिसतच नाही आहे. कारण आज 85-80 वर्षाचा म्हातारा हा जर आत्महत्या करू शकतो शेतकरी, तर हे अधिकारी लोकांजवळ जाऊन उपयोग काय, शेतकऱ्यांचं होईल काय, तर त्यांना कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे. धुळ्याच्या विखरण गावात असे अनेक धर्मा पाटील आहेत, असे अनेक पीडित आहेत जे महाजेनकोच्या अत्याचाराचे पीडित आहेत, ज्यांची हाक ऐकायला कुणीही तयार नाही. सरकारी उंबरठे झिजवूनही काही फायदा होत नाही अशी हताश अवस्था गावातील पीडित शेतकऱ्यांची आहे. या प्रकल्पातील अन्य शेतकऱ्यांची गतही धर्मा पाटील यांच्याप्रमाणे होणार असं दिसतंय. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेलं नाही, काही खास लोक तुपाशी आणि उर्वरित सर्व उपाशी अशी अवस्था गावातील शेतकऱ्यांची आहे. आम्ही करतोय थोड्या थोड्या जमीन, त्याच्यावर आमचा विदर्निहाळ चालतो. परत रोडला लागून आहे, जवळ आहे गावाजवळ. आम्ही खरेदी नाही केलं, पण आमच्यावर आम्हाला न विचारता म्हणजे कलम 4 टाकली गेलेली आहे. काही बाजूवाल्यांना 1.90 करोड रुपये मिळाले आम्हाला, तर त्यांचे कम शेत होतं, पण आमचं सावटं शेत आहे, तर आम्हाला त्यांची की रकम पाहिला. आम्हाला रुग्णालयात धर्मा पाटील यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. नातेवाईक आणि नेते मंडळींकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू आहे, मात्र अधिकारी आपल्याच तोऱ्यात आहेत. प्रशासन कसं खरं, शेतकरी कसे खोटे, लोकप्रतिनिधींना हे पटवून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे धर्मा पाटील आणि त्यांच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.